तर याच बिटकॉईन आरोपांसंदर्भामध्ये राहुल गांधी यांनी पटोलेंकडे विचारणा केलेली आहे. बिटकॉईन आरोपांसंदर्भात राहुल गांधींनी आता गंभीर दखल घेतल्याचं दिसतंय. नाना पटोले यांच्याकडे फोनवरून त्यांनी यासंदर्भात चर्चा केलेली आहे, विचारणा केलेली आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं ते व्हिडिओ ऑडिओ ज्या पद्धतीनं दाखवले गेलेले आहेत, आता त्याच्यात माझा आवाजच नाही. सगळेजण माझा आवाज ओळखतात महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. माझा देशातही आवाज आहे, नरेंद्र मोदींनाही माझा आवाज पाठ आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये जसा तोतिया आय पी एस आणला, तसं हे तोतियागिरी निवडणूक हारण्याच्या कारणानं भाजप महाराष्ट्रामध्ये करते आहे का, हा प्रश्न. आणि तुम्ही बघा, सोशल मीडियावर सगळेजण त्यांना हसतात आहेत. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ट्रोल भाजपवर होती आहे. नाना पटोले शेतकरी आहे, शेतकरी राहील. आणि इतके वर्ष राजकारणामध्ये राहिलं तर मला खरं तर हे बिटकॉईन हा शब्दच मला माहिती नाही आणि काय व्यवहार होतात. पण मला भाजपने त्या लाईनमध्ये आणून ठेवलं तर मला बरं वाटतं कधी कधी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.